नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. अवैध वाळू वाहतूक कधी बंद होणार? नागरिकांचा प्रशासनास सवाल. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला महिलेचा बळी. धुळे मनपाकडून अत्यावश्यक सेवा मिळत नसल्यामुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट. धुळ्यात जागतिक बाल कामगार निषेध दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली. विजेच्या कामासंबंधी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, आमदार कुणाल पाटील. धुळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. आणि संत व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्याची मनपा प्रशासनास मागणी. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणजे वाळूचा व्यवसाय होय. सोन्याच्या चांदीच्या व्यवसायापेक्षा वाळूच्या व्यवसायाला सध्या महत्व प्राप्त झालं आहे. म्हणून वाळू तस्कर जिथे मिळेल तिथून वाळू उपसा करून रगड पैसा कमवित आहेत. परंतु या पैसा कमविण्याच्या मोहापायी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे कित्येक निरापधारांना आपला जीव गमवावा लागला आहे हे सांगायला नको. म्हणून संबंधित प्रशासनाने गप्प न बसता कारवाईचा बडगा उचलायला पाहिजे अशी मागणी व्यक्त होत आहे. पैसे कमविण्यासाठी एखाद्या अवैध धंद्याचा आसरा घ्यायलाही मर्यादा असायला हवी. परंतु मुजर वाळू तस्कर आपल्या धंद्याच्या आड येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठायला देखील कमी करत नाहीत. अशा प्रकारच्या घटना केवळ धुळे जिल्ह्यात तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्र घडताना आपण पाहत आहोत. वाळूचा व्यवसाय हा सर्वत्र गाजणारा व चर्चेचा विषय आहे. आजच्या घडीला वाळूच्या व्यवसायाला सोन्या चांदीच्या व्यवहारापेक्षा अधिक महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे मिळेल त्या भागातून कायदेशीर आणि बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून नाशिक मुंबई पुण्यासारख्या शहराकडे वाळूची तस्करी करण्याकडे संबंधितांचा ओढा वाढलेला आहे. विशेष बाब म्हणजे वाळूच्या या वैध अवैध व्यापारात लोकप्रतिनिधींबरोबर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ असते हे सांगायला नको. त्यामुळे हे वाळू तस्कर सर्रासपणे मिळेल त्या भागातून वाळूचा उपसा करून रगड पैसा कमविण्याच्या मार्गावर आहेत. सध्या तर दिवसाबरोबर रात्री बेरात्री छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा केला जात आहे. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे कित्येक निरापधारांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला आहे. याची तरी जाणीव संबंधित प्रशासनाने करून कारवाई करावी, कारण अशा अपघाताच्या घटनेला शिरपूर तालुक्यातील जातोडे गाव देखील अपवाद नाही. म्हणून संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन अशा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यक्त होत आहे. शिरपूर तालुक्यातील जातोडे येथे काल सकाळी 5 वाजता कचरा टाकायला गेलेल्या एका 49 वर्षीय महिलेला अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडली. दरम्यान संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत ट्रॅक्टर जाळून टाकल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील कमलाबाई सुदामसिंग राजपूत या रोजच्या नित्यनियमाने सकाळी उठून घरात व अंगणात झाडू मारून गोळा केलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी गेल्या असता समोरून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने सदर महिलेस अत्यंत क्रूरतेने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना जातोडे बोरगाव गावातील ग्रामस्थांना माहीत पडता ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली व घटनेचा निषेध करत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. एवढी भयानक घटना घडल्यावर देखील वाळू माफिया हे मोटरसायकलने व इंडिका कारने गावात येऊन उलटपक्षी गावकऱ्यांना धमकावत होते. या प्रकाराला लक्षात घेत संतप्त ग्रामस्थांनी एका वाळू माफियाची दुचाकी पेटवून दिली. त्यात वाळूचे ट्रॅक्टरही देखील जाळून टाकले. दरम्यान कारने आलेले वाळू माफिया फरार झाले असून
गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिसांसह प्रांत अधिकारी विक्रमसिंग बादल, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, मंडळ अधिकारी संजय जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयितांविरोधात कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले. परंतु यावेळी स्वतः जिल्हाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय कोणताच निर्णय घेणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता. त्यानंतर घटनास्थळी पकडलेल्या चारपैकी एक ट्रॅक्टर व मोटरसायकल जमावाने पेटवून दिल्याने या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते असे घटनास्थळी ग्रामस्थांमध्ये बोलले जात होते. रात्रंदिवस चालू आहे असं बरोबर तुम्ही सांगता पथक जे पथक राहिलं असतं रात्री ट्रॅक्टर चालले असते का? बघा ट्रॅक्टर चाललं झाल्यामुळे ही घटना घडली. आता याला प्रशासन जबाबदार आहे का ट्रॅक्टरवाले जबाबदार? तुम्ही चौकशी पथक लावला, पथक लावल्यानंतर पथकचे अधिकारी कोण होते आम्हाला तेवढं सांगून द्या. ते सांगून देतो पथकाचा रोज आढावा घेतो. मी तिथं बसलेलो राहतो, कोणी जात नाही. एक मिनिट ऐका, 3 वाजेपर्यंत पथक कार्यरत होतं. माझ्याकडे फोटो आहे. बघा ही आता घटना घडलेली खूप वाईट. पथकांची करा पथक जर सोळ्यापाना केल्या नसत्या पथकांनी तेवढी घटना घडली. बोला तो म्हणता आम्ही इथून हलवून येणार नाही. कोणाला पंचायत माहिती करू देणार? वरिष्ठांना सांगितलेलं आहे. आता मी प्रांताधिकारी आहे, वाईटचा आता मी पूर्ण जबाबदारी. मी आता 4 तासानंतर येत आहे. जर तुम्ही 4 तास येत कलेक्टर येऊ द्या ना, 3 तासानंतर येते. आम्ही बसलो नाही. तुम्हाला ट्रॅक्टर पकडायचे राहिले तर तुम्ही रात्री अपरात्री येऊन ट्रॅक्टर पकडता. अशी घटना झाली तुम्ही तात्काळ का हजर झाले? पकडता म्हणजे काय? गुन्हे दाखल करा. कारवाई होईल म्हणजे मी असं मोगम बोलत नाही. मोगम असेल तर मला तुम्हाला उद्या उत्तर द्यायचं. 2 मिनिटं. प्रांत कार्यालयाच्या गेट मधून सकाळी 10:11 ट्रॅक्टर चालला. काय करतात सकाळी? कारवाई होत नाही साहेब. हे काय होत त्याच्यावर? 100% त्या दिवशी मतमोजणी सुरू होती नंदुरबार. नाही तो आपण फिरतोय. काय दिसला? फिरतोय तो. संसर्गजन्य रोगाला वैतागलेल्या आणि दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्यात राहणाऱ्या धुळे शहरातील देवपूर येथील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांनी आज धुळे महानगरपालिका प्रशासनावर व प्रभागातील नगरसेवकावर चांगलाच रोष व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 2 मधील राहणारे मालमत्ताधारक व नागरिक नित्यनियमाने धुळे महानगरपालिकेला अत्यावश्यक कर भरत असतात, पण त्याबदल्यात या परिसरातील नागरिकांना मनपाकडून कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा दिली जात नाही. मनपाच्या वतीने स्वच्छता प्रणाली नाही, सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नाहीत, रस्त्यांची सुविधा नाही, पथदिवे नाहीत, टाकाऊ कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या नाहीत, त्यामुळे या परिसरात ठाई ठाई मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. या अस्वच्छतेमुळे व घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप आदींसारख्या संसर्गजन्य समस्यांनी असंख्य रहिवासी बाधित आहेत. एवढी मोठी भयानक समस्या असताना मनपा पदाधिकारी, नगरसेवक या परिसरातील दुर्दशेकडे पाहायला तयार नाहीत. या घाणीच्या साम्राज्याकडे पाहून परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा मनपा प्रशासनाला अर्ज विनंत्या केल्या आहेत, परंतु मनपा प्रशासन कुठलीच दखल घेत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने आता तरी दखल घेऊन या प्रभागातील प्रलंबित प्रश्न व मागण्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. यावेळी परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाबाई अशोक पाटील, प्रभात नगर, प्लॉट नंबर 143. काय समस्या आहे तुम्हाला? समस्या अशी, या प्लॉट मध्ये प्रभात नगर मध्ये नाल्या नाही आहेत. माझ्या शेजारी 5,000 स्क्वेअर फूट प्लॉट आहे. तिथं कोणी सगळी गंदगी टाकताय. कुत्रे मरो, डुकर मरो, मांजर मरो असं सोडून चालले जातात लोक. सगळा कचरा तिथं टाकतात. याबाबत तुम्ही तक्रार दाखल केली का? ओला 10 वेळा तक्रार दाखल झाली, कोणी ऐकत नाही. नगर सेवक येत नाही. 5 मिनिटं बाहेर बसले जात नाही घराच्या बाहेर. इतका सारखा वास येत राहतो. सोनार दादा, मग तुम्ही त्यांना ही समस्या सांगितलेली का? सांगितली. त्यांचं काय म्हणणं आलं त्याच्यावर?
अंडरग्राउंड नाली होणार आहे तेव्हा होऊन जातील म्हणजे येणार. रामचंद्र रोकडे माझं नाव. आम्हाला आता 2 वर्ष झाले इथं. लगेच सांगत होते नाल्या लगेच येतील बा, पण नाल्याने आलेल्या सोसखड्ड्यांच पाणी जाताना सोसखड्ड्यामध्ये सगळे बाया भांडण करतात. मग ते म्हणता वास येतो, हा म्हणतो वास येतो. आम्ही नुसते भांडणीच चालता, इथं नाल्या व्हायला पाहिजे बा. आमची मेन समस्या म्हणजे नाल्या नाल्या झाल्या पाहिजे. बाकी रस्त्यांच उशिरा का होईना, पण नाल्या आम्हाला अगोदर पाहिजे. लाईट बी काय आले का गेले, जाता येता त्यांचं काय बाकी होतंय. ओपन प्लेटच ते भिंती वगैरे सगळं होतंय, पण नाल्या नाही होते. रस्ते नाही आहे, गटारी नाही आहे, लाईट बी नाही असे खांबाचे गाडी अंधारात होतो. आम्ही जवळ 10-15 वर्ष झाले, समस्या सुटत नाही. घरपट्टी वेळ भरतो, पाणीपट्टी वेळ भरतो, त्याच्या आम्हाला आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आता म्हणतो आम्ही फार कंप्लेंट दिल्या, पण काही उपयोग झाला नाही. त्याला आमची एकच मागणी आहे, रस्ता गटारी पाणी सुव्यवस्थित. पाणी येतं आमच्याकडे व्यवस्थित आहे, पण गटारी आणि याच्या फार समस्या आहे. त्या आमच्याकडे या प्रभातनगर लक्ष द्यावं आमची विनंती आहे. आणि आमच्या समस्या आता नाही, फार वर्ष पूर्वीचे आहे. तरी लक्ष देत नाही बुवा बा, असं आमचं म्हणणं आहे बुवा. आम्ही आयुक्ताकडे बी जाणार, त्यावर जावं लागेल मग असं म्हणतात. मध्ये त्यांना विचारलं नाही का तुम्ही आमची समस्या केव्हा सोडवणार आहे? आम्ही त्यांच्याकडे 2-3 दिवस जाऊन आलो, ते म्हणतात आयुक्त सही करत नाही असं असं म्हणतात. आता काय करणार? आमच्या समस्या मोर्चा घेऊन जाऊ असं सांगा. एकच समस्या सही करत नाही, त्यांच्या एरियासाठी सही करतात का ते? त्यांच्या एरिया व्यवस्थित करताय तितका तितका. त्यांच्या एरिया स्टाईल लावताय रोड. या प्रभागात मी जसं लग्न होऊन आले, आज 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षापासून ज्या समस्या पूर्वीच्या आहेत त्या तशाच आहेत. त्यात सुधारणा म्हणून कोणत्याही नाही आहेत. मूलभूत सुविधा ज्या पाहिजे असतात त्या एकही नाही आहेत. उदाहरणार्थ रोडवरचे लाईट हे 8-15 दिवसापासून बंद होते. कित्येक जणांनी फोन केले पण समाधानकारक उत्तर कुठलंच मिळालं नाही. दुसरी सुविधा ही गटारींची, सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे कोणत्या अनारोग्याचे प्रश्न उद्भवतात ते सगळ्यांना माहितीच आहे. त्याची एक सुविधा व्हायला पाहिजे. त्यानंतर घंटागाडी, 1-1 महिना होऊन जातो, त्यानंतर एकच वेळा घंटागाडी येते फुल झाली म्हणून आमचा कचरा काही काही वेळेला घेतला जात नाही. ती एक सुविधा झाली पाहिजे. त्याच्यानंतर मोकाट कुत्र्यांचा खूप प्रश्न वाढला या भागात, त्याच्याकडे लक्ष दिलं जावं अशी अपेक्षा आहे. आणि त्या प्रभागामध्ये जसं चांगलं काम झालं आहे तसं इथल्या नागरिकांची सुविधा नगरसेवकांनी करून द्यावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण मतदान आपण आपल्या प्रभागातली व्यक्ती म्हणून करतो आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांनी जर पूर्ण केली नाही तर पुढच्या वेळेस नागरिकांनाही थोडा विचार करावा लागेल. तेवढ्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्यास आमचा पूर्णतः पाठिंबा आहेच. पक्ष कुठलाही असो, मूलभूत सुविधा ह्या प्रत्येक पक्षाने नागरिकांना दिला पाहिजे ही एक अपेक्षा पूर्ण व्हावी. बालमजूर प्रतिबंधक कायदा भारतात आणि महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात असताना अनेक लहान मोठे उद्योजक आपल्या उद्योगात कमी पैशात अल्पवयीन बालमजुरांना राबवून घेत असल्याचं दृश्य आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असतं. गरजेपोटी बालमजूर हे मिळेल त्या मजुरीवर मजुरी करीत असतात. परिस्थितीवर मात करण्यासाठी या बालमजुरांचे पालकही त्यांना सहमती देतात. परंतु या बालमजुरांचा असहाय्यतेचा फायदा घेऊन अनेक उद्योजक त्यांची गळचेपी करत असतात. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम देणे, प्रदूषित वातावरणात बालमजुरांना काम करण्यास भाग पाडणे, पिण्यायोग्य नसलेले पाणी बालमजुरांना प्यायला भाग पाडणे, उपाशीपोटी काम करून घेणे आदी प्रकाराने बालमजुरांचे शोषण केले जाते. अशा समस्येला लक्षात घेऊन आज सर्वत्र जागतिक बालकामगार निषेध दिन पाळला गेला. धुळ्यातही जागतिक बालकामगार निषेध दिन साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर बालमजुरी थांबवावी म्हणून शहरात जनजागृतीपर पायी रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. रॅलीत मोठ्यांनी जावं कामाला, मुलांनी जावं शाळेला, बालकामगारांना मुक्त करूया, बालकामगारांना शाळेत पाठवूया, शिक्षणाशी नाते जोडा, बालमजुरी आता तोडा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्यात. रॅलीत विविध संस्थांचा समावेश होता. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात राबवला जातो, त्यासाठी जागतिक लेवलवर आज 12 जून म्हणून बाल कामगार निर्मूलन दिवस म्हणून मानला जातो. त्यानिमित्त धुळे जिल्ह्यातून सुद्धा आपल्या
बालकामगारांचं निर्मूलन व्हावं म्हणून बालकामगार प्रकल्पातर्फे जे केंद्र चालू आहे त्यामध्ये जे मुलं बालकामगार शिक्षण घेत आहेत त्यांची आज जनजागृती म्हणून शहरातून रॅली काढण्यात येते. त्या रॅलीमध्ये मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे सगळ्यांना. यासाठी आज महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा पुरव आहे. त्यानिमित्त आज रॅली एक निघेल ही गांधी पुतळ्यापासून आगरवडल्या गांधी पुतळ्याजवळ जाऊन तशी जागेवरून केंद्र याच्यात जाईल सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात आणि त्या ठिकाणी समारोप करण्यात येईल सगळ्यांना. नियमित वीज पुरवठा कृषीपंपासाठी वाढीव अश्वशक्तीचे नवीन ट्रान्सफॉर्मर, प्रत्येक गावातील वाढीव वस्ती, आदिवासी वस्तीमध्ये ट्रान्सफॉर्मर तसेच स्ट्रीट लाईट, गावातील जीर्ण पोल आणि लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्तीची कामे तात्काळ करावीत, तसेच नळ पाणी पुरवठा योजना आणि विजेच्या कामासंबंधी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका अशा सूचना आमदार कुणाल पाटील यांनी धुळे जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात दुष्काळ निवारण चारा टंचाईच्या बैठकीत दिल्यात. तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंप, सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना तसेच गावातील वीज पुरवठ्याबाबतीत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दिनांक 11 रोजी जिल्हा परिषद सभागृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची तसेच तालुक्यातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पीएन पवणीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हा परिषद सभापती मधुकर गर्दे, प्रांत अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील विजेच्या संदर्भातील सर्व अडचणींच्या विषयी आणि शेतकऱ्यांच्या शेतीपंप आणि गावठाण फिडर आणि त्याचप्रमाणे एकंदर सिग्नल फेजचे विषय आणि संपूर्ण तालुक्याभरामध्ये ज्या लोंबकळलेल्या तारा असतील किंवा खराब झालेले पोल असतील त्यावर निर्माण झालेली परिस्थिती याच्या सर्वावरती विषयावरती चर्चा करण्याकरता आज वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आपण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ह्या जिल्ह्यातील सर्व वीज वितरण कंपनीचे सर्वांनी अधिकारी उपस्थित होते. सर्व तालुक्याभरातील सरपंच, तालुक्याभरातील प्रमुख संस्थांचे सर्व पदाधिकारी या मीटिंगला उपस्थित असताना या सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्या त्या गावातील ज्या ज्या अडचणी वीज वितरण कंपनीच्या मुळे किंवा त्यांच्या माध्यमातून सोडवण्यासारख्या आहेत अशा सर्व अडचणींवरती चर्चा या ठिकाणी झाली. बऱ्याच गावांमध्ये या तक्रारी होत्या की ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर्स असल्यामुळे शेतीला त्या ठिकाणी काही ठिकाणी पाणी असून सुद्धा आज विजेचा लोड जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी मिळू शकत नाही. बऱ्याच वॉटर सप्लाय योजना सुद्धा त्या ठिकाणी ओव्हरलोड असल्यामुळे आपण आज पाणी गावागावामध्ये देऊ शकत नाही आणि याच्यावरती मार्ग काढण्याकरता आज निर्णय झाले आणि जवळपास सर्वच गावांमध्ये ज्या ज्या गावांना ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता होती त्या ठिकाणी आपण नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्याच्या सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या ज्या गावांमध्ये लोंबकळलेल्या तारा असतील किंवा ज्या गावांमध्ये पोल खराब झाले असतील, पोल वाकले असतील त्या ठिकाणी हे संपूर्ण दुरुस्त करण्याच्या योजना झालेल्या आहेत, निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. काही आदिवासी वस्त्यांमध्ये आतापर्यंत वीज पोहोचली नव्हती त्या आदिवासी वस्त्यांमध्ये विजेची व्यवस्था करून त्या ठिकाणी लवकर लाईन चालू करावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या महिन्याभरामध्ये ही सर्व कामं पूर्ण करून याचा आढावा आपण त्या ठिकाणी घेणार. अचानक झालेल्या ढगांचा गडगडाट आणि विजेंचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने शहरात काल दुपारी पहिल्यांदाच हजेरी लावली. यामुळे नागरिकांना पावसाचा सुखद धक्का तर लागला मात्र शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. गेल्या 7 जूनपासून प्रतीक्षा करत असलेल्या पावसाने काल अचानक ढगांचा गडगडाट सुरू केल्याने दुपारी 4:30 च्या सुमारास वाऱ्यासह पावसाची बरसात केली. त्यामुळे शहरातील नागरिकांना आश्चर्य वाटले मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या पावसाच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची पर्वणी निर्माण होऊन शेती मशागत करण्यास एक उमेद आली आहे. काल मंगळवारी सकाळपासून चांगलाच उखाडा जाणवत होता त्यामुळे दुपारी 4:30-5 वाजेच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. मात्र शहरातील विविध भागांमध्ये झाडे मुळासकट उपटली आहेत तर शहरातील संतोषी माता मंदिर परिसरात मोटरसायकलींचं नुकसान झालं तसेच बॅनर्स आदी वस्तूंचं नुकसान झालं आहे.
धुळे शहरातील असलेल्या राष्ट्रीय संत महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी पुतळ्यांजवळ सीडी बसविणे तसेच पुतळ्यांची स्वच्छता करण्याबाबत निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस धुळेतर्फे मनपा प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरात असलेल्या राष्ट्रीय संत व महापुरुषांच्या काही पुतळ्यांना सीडी नाही, त्यामुळे महिला वर्ग व वृद्ध लोकांना पुतळ्यांना अभिवादन करताना मोठी गैरसोय होत असते. त्यामुळे धुळे शहरातील असलेल्या महापुरुषांच्या व राष्ट्रीय संतांच्या पुतळ्यांची वेळोवेळी स्वच्छता करून सीडी बसवण्यात यावी अशी मागणी गोरख बोरसे, बंटी निकम, ऋषी चव्हाण, कुणाल पाटील, निखिल शिरसाट, विश्वजित पाटील, राम कुळी आदींनी केली आहे. धुळे शहरातील असलेल्या राष्ट्रीय संत व महापुरुषांच्या पुतळ्याला धुळे शहरामध्ये बऱ्याचशा पुतळ्यांना अभिवादन करत असताना त्याची सीडी नसते, त्यामुळे महिलांची व वृद्धांची गैरसोय होत असते. तसेच महापुरुषांच्या राष्ट्रीय संतांच्या पुतळ्याला वेळोवेळी स्वच्छता देखील केली जाते, त्यामुळे त्यांची स्वच्छताही करण्यात यावी. या संदर्भात आम्ही महापौर साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तरी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा. धन्यवाद. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक 15 जून 2019 रोजी हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन धुळे महानगरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. शेकडो वर्षांच्या गुलामीतून मुक्तता होऊन हिंदूच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती याच दिवशी झाली, म्हणून हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून शिवराज्य अभिषेक दिन हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय आहे. याचाच एक भाग म्हणून समस्त धुळेकर नागरिकांच्या वतीने दिनांक 15 जून रोजी शहरात पालखी व मिरवणूक व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समस्त हिंदू बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू साम्राज्य दिन उत्सव समिती धुळेतर्फे करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अवैध वाळू वाहतूक कधी बंद होणार, नागरिकांचा प्रशासनास सवाल. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने घेतला महिलेचा बळी. धुळे मनपाकडून अत्यावश्यक सेवा मिळत नसल्यामुळे देवपुरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट. धुळ्यात जागतिक बाल कामगार निषेध दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली. विजेच्या कामासंबंधी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, आमदार कुणाल पाटील. धुळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. आणि संत व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्याची मनपा प्रशासनास मागणी. याचबरोबर माता हिंग्लज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंग्लज.